येऊ का वहिनी? अरे या ना साहेब, बोला. कपड्याचं काम जरा अजूनच जड जाते वाटतं तुम्हाला. त्याचं काय, बापाच्या घरी होते तेव्हा कपड्याला हात लावला नव्हता, तिथे आल्यापासून सगळं करायला लागतो. ते जाऊ द्या, तुम्ही बोला ना कस काय केलं. अहो नाही म्हणलं, सगळं ठीक आहे का बघा म्हणून आलतो. कसलं काय साहेब, ते बाळ नुसतंच रडतंय, आता शांत केलंय कस तरी. आता वहिनी काही दिवस सवय सरंडरच किती, पण त्याच्या आईची गरज आहे हो त्याला. आता तरी तुम्हीच त्याची आई असं समज. तुमचं बरोबर आहे साहेब, पण ते बाळ आजारी पडलं तर कसं करायचं. आता नीट काळजी घेतल्यावर कशाला आजारी पडत आहे ते. नाही, सगळी काळजी घेते की मी, माझ्या लेकीची घेते तशी त्याची मी घेईन. झालंच की मग, टेन्शनच नाही. पण साहेब ते बाळ आहे तरी कुणाचं. आता त्यानं काय फरक पडतोय वहिनी, सध्या तरी तुमचंच आहे असं समजा. असं नका म्हणू, आधीच आमची लय ओढाताण होती आणि ह्यांचं तर माहितच आहे तुम्हाला, जातील तिथं घपला करतात त्या जुगारापाई. वहिनी ह्याच्यामुळे ना तुम्हाला काही त्रास होणार नाही, अजिबात काळजी करू नका. नक्की ना साहेब, नाहीतर ऐनवेळी सगळे हात वर करतात. पहिली गोष्ट इकडी होती, आता बाळ आहे, आणि आली वेळ तर कुठं जायचं सगळं चंबुगा बाळ उचलून. वहिनी मी म्हणलं तुम्हाला, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. अहो काय होत नाही, आणि आता एक नाही दोन बाळ आहेत असं म्हणा, आणि जे काय करायचं ना ते दोघांसाठी करा. पण काय झालं तर तेवढं सांभाळून घ्या. वहिनी मी आहे की, अजिबात काळजी करू नका तुम्ही. बघा लागलं परत रडायला, घ्या घ्या त्याला, बघा काय म्हणतं घ्या. रडू दे काय रडायची, तिकडे त्याचे आई बाप रोज मारतात, अजून काय पाहिजे मला. त्या अप्पीन आरजाला रडवायचा एवढा भारी चान्स सोडते वही मी, बदला घेणार म्हणजे घेणार. अप्पे खाल्लंस ना का नीट? जो पाहता अर्जुन, तुला माझ्यावर विश्वास आहे ना रे? हो, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. झोपात. बाळा रडू नको, रडून काय होणार नाही. आता हेच तुझं घर आणि हीच तुझी आई. काय झालं बाळ? बाळ रडतंय अर्जुन आपलं. कुठून आवाज येतोय? मला आवाज येतोय, बाळाचा आवाज येतोय अर्जुन. शोधलं पाहिजे ना त्याला. हा शोधलं पाहिजे, पण आता आहे ना तू आराम कर जरा, तू झोपेतून उठलीस ना की जाऊ आपण. असं कसं आराम करायचं अर्जुन, बाळ रडतंय आपलं. मी तुझं ऐकलं का नाही? बघ आपण खुली सजवली का नाही सगळी, काय का नाही? आता आहे ना तू माझ्यासाठी प्लीज 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 माझ्यासाठी झोप. तू झोपेतून उठलीस की आपण लगेच जाऊ बाळाला शोधायला. रडतंय पण अगं, झोपेतून उठल्यावर लगेच जायचं ना. नक्की का? नक्की नक्की नक्की. अप्पे तुला मी असं नाही बघू शकत. काय होतंय तुला नक्की? काय झालं? काय नाही, टोकं अगदी शून्य झालंय बघ, काहीच सूचना झालंय. आता घडलंच असं आहे तर सगळं नीट होत ना? आपीच्या सगळ्या टेस्ट नीट होत्या, सगळे जण काळजी घेत होतो, तिची तब्येत पण चांगली होती. मग तिच्याच बाबतीत हे असलं का हो? आता आपल्या हातात काय हो सुषमा, देव तरी असं का करतो? माझ्याच लेकीच्या बाबतीत असं का करावं? काय चुकलं होतं तिच? लोकांसाठी राब राब राबती, मदतीला धावून जाती, आठवडाभर आधी दंगलीत उभी राहिली होती, कसलाच विचार न करता. तुम्हाला पण तेच म्हणते,
नका कसला विचार करतो मी आता. तुझं बरोबर आहे ग, पण मनच मानायला तयार होत नाही त्याला काय करणार. आपला अमोल गेला ना तेव्हा किती दिवस मला पण असंच वाटत राहायचं, आता येईल मग येईल. त्याच्या यायच्या वेळेला दाराकडं नजर अशी आपोआप पळायची. सुषमा, तुझी गोष्ट वेगळी आहे, आपीची वेगळी आहे. नाही, आई बापासाठी आपलं मूल गमावणं हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख असत. ते आपल्या वाट्याला आलं, आता आपल्या लेकीचं पण. खरंय तुझ, पण आपल्या आपीला आपणच यातनं बाहेर काढलं पाहिजे का नाही. आज आपी म्हणली बाळाचा आवाज येतोय, काळीच गलबल ग माझ. महिने पोटात वाढवलंय तिनं बाळाला, तिला काय तर वाटलं असणार ना म्हणून म्हणली अस. म्हणजे सगळ्या गोष्टी कळत नसतात आपल्याला. काय म्हणती सुषमा, आपणच आपल्या आपीला यातनं बाहेर काढलं पाहिजे का नाही. आजवर अर्जुन होता तिच्या सोबतीला, पण आता तो भी दुःखात बुडालाय. आणि बघ, दुःखाचं असं आहे ना, जेवढ्या लवकर विसरता येईल ना तेवढंच बरं असत. काही गोष्टी विसरायच्या म्हणल्या ना तरी नाही विसरू शकतो. खरं सांगू, राहून राहून ना मला सारखं असं वाटतंय काहीतरी जादू व्हावी, आपीचं म्हणणं खरं असावं. वाटायला मस्त वाटतं सुष्मी, पण तसं नाही होणार. कळतंय ना मला, सगळं कळतंय, मी तरी मी वाटतो. तुम्हाला पण वाटतंय ना तस. अर्जुन, अर्जुन बाळ परत रडायला लागले. अर्जुन तू कुठे आहेस? बाळ रडतोय, आवाज येतोय बाळाचा. तुला जे काय वाटतंय ना आता ते बोलू नको कुणालाच. का? आता तूच म्हणली ना मी वेळी वाटेल कदाचित, तसंच झालं तर. अप्पे, काय तू, काय झालं? बाबा मला जरा जाऊन यायचंय. कुठं? बापूंकडे जाऊन यायचं. हे आपे, अगं कुठं चालली? आज जाऊन झोप. आपे खरंच जाऊन झोप, तुला आता आरामाची गरज आहे. पाहिजे तर आपण बापूंना इथं बोलवूयात ना. वय आपे, अगं भाळंती नाहीस तू, अशी दगदग करू नये ग. हा म्हणून तर तू कुठं जाऊ नको. नाही बाबा, मला घरात एकटीला बसवे ना, मी जाऊन येते, मला तिकडे बरं वाटत. अगं पण आपे. नाही बराबर आहे, तिला एकटीला करमत नाही ना, बराबर बोलते ती. मी येऊ का तुझ्या संग? नाही नाही नको, मी जाते की, तुम्ही नका करू काळजी, मी बरी आहात. अगं पण एकटी. अगं पिवतय त्याला काय होतंय? आणि मी काय लहान आहे का आता? तसं नाही, पण या अवस्थेत जाऊ नकोस. अर्जुन आमच्या चिडत नाही. चिडणार तो, मी सांगते त्याला. अगं पण काय गरज आहे आपे? आई मला प्लीज जाऊ द्या की, मी इथे थांबले ना तर सतत तेच तेच विचार डोक्यात घुळतील. ठीक आहे, जा पण सांभाळून जा. हा तुम्ही जाऊ द्या तिला. आपे जा. हा
पण सांभाळून सावकाश काय हो तुम्ही कशाला जाऊ दिलं तिला हा सकाळी पाहिलं ना ती कशी बोलत होती ते तुम्ही नका सांगू दादा आपल्याला असं पाठवणं आता तिला जायचं होतं आपण नाही म्हटलं ना ऐकलं का तिनं आता तिची परिस्थिती नाजूक आहे हा नाजूक परिस्थिती आहे म्हण अहो एक सुना आत बसली बाळबाळ करीत हिला बी नका लगी त्या वाटेला लाव तुम्ही नाही लावणार आम्ही घेऊ तिची काळजी बरोबर फक्त तुम्ही काही करू नका म्हणजे झालं आता गो बाया मी कुठं काय करते तवा पण काय करू मीने ती नेमकी तिकडेच गेली असेल कशाहून हा दुसरीकडे कुठं गेली असली म्हणजे अगं कुठं शोधणार तिला असं काही होणार नाही ती का खोटं बोलेल ना नाही बाया मला तर वाटतंय ती बाळाला शोधायला गेली अस हे म्हणे तुझ्या मनाचे इमले बांधू नकोस आणि काय तर भरवू नकोस आमच्या मनात जाऊ दे मरू दे ही तर तुम्हाला काय पडलं नाही मी तरी काय करू झाला काय गोंधळ घालायचा येतो काय हो मनी म्हणली तशी खरंच काय होऊ शकत अरे आपीनं खरं सांगितलं असतं तर आपण थोडंच जाऊ दिलं असतं तिला अरे ती पिल्लू सोडून गेली तुमच्या डोक्यात एवढं बी काही झालं नाही आपल्याला सकाळी जरा धक्क्यात होती म्हणून असं बोलत होती नका विचार करू काय अर्जुन अरे ये क्या असं का थांबला ये तुम्ही कधी आला कळलंच नाही असू दे बस बसा गेली दिप्या अरे उठ की दाजी आले झोप उद्या उठ 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 बस की आहो राहू द्या मामी बसा तुम्ही मी बोलायला चालू तुमच्या काय रे अर्जुन काय झालं आप्पी आप्पीने एकच दोसरा लावून धरलाय बाळ आहे बाळ आहे आता त्याला कसं समजू मला तेच कळाना मामी आम्ही पण आता हेच बोलत होतो दाजी तुम्ही नकालाय लोड घेऊ तर दिप्या घरात रुपाली वहिनींना बघतोय मी काय अवस्था आहे त्यांची आता भीती वाटते की आप्पी पण नाही 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 अर्जुन असं काय होणार नाही तू तू नको काळजी करू होय आपली आप्पी खंकी आहे आहे मामी मान्य ह्यावेळेचं दुःख मोठं आहे हो त्याचं काय करायचं मला बी ना अलीकडं छातीत कुरतडल्यावानी होत असतं सारखं कसं थांबू तेच कळाना मला तिला काय समजू कसं समजू मला काहीही कळाना बापू आजपर्यंत आपल्याला प्रत्येक दुःखातून तुम्ही बाहेर काढले ना प्रत्येक दुःखाच्या वेळी तुम्ही मार्ग दाखवलाय ना ह्यावेळी सांगा ना काय करू अर्जुन पण यावेळी मी काय नाही करू शकणार बापू अहो तुम्ही असं नका म्हणू की हो तस अपेक्षेने आलो मी तुमच्याकडे तुम्ही असं नका म्हणू नाही अर्जुन ऐकून तर घे माझं अरे आपण सुख वाटून घेऊ शकतो रे दुःख आपलं आपल्यालाच भोगावं लागतं ते न लपवता येत न त्याच्यापासून पळता येत आपल्याला आपल्या वाट्याचं दुःख आपल्यालाच भोगायला लागतं बाबा बापू ते सगळं झालं पण आपण यावेळी काहीतरी वेगळंच लावून धरलंय अहो धक्का बसलाय हो तिला म्हणून तर तिला यातून बाहेर काढलं पाहिजे ना मामी हो दाजी आपण काढू तिला यातनं बाहेर कसं आहे अर्जुन तिचं बाळ गेलंय तिनं स्वीकारलं पाहिजे एवढं सोपं आहे का होते 9 महिने ते बाळ तिनं पोटात वाढवलंय तिच्या हाडा मासाचं बाळ होत ते आता आपल्याला काय वाटत असेल ना हे आपण फक्त कल्पनाच करू शकतो अर्जुन मी बोलतो तिच्याशी अरे पण कसं आहे ना ही वाट तिची तिला एकटीलाच चालायला लागणार आजवर तिचा कधी आत्मविश्वास कमी झाला स्वतःवर शंका आली तर मी तिला पाठबळ द्यायचो पण अरे त्यावेळेच दुःख वेगळं आहे मी काय बोलणार दुःख वाटता येत नसेल पण दुःखात हात तर धरू शकतो कुशीत घेऊ शकतोच की होय तेवढं मात्र नक्की करू शकतो आपण तिच्यासाठी हा होय नाही बोला हॅलो भाऊजी कुठे तुम्ही जरा बाहेर आलो होतो बोलो ना काय म्हणताय अहो आपी आता घराच्या बाहेर पडली बापूंकडे जाते म्हणून काय कधी आताच 10 मिनिटं झाले असतील बर 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 मी बघतो आणि तिला घेऊन येतो घरी हा काय झालं
अहो आपी इकडे येते म्हणून घरातून बाहेर निघाली. अरे मग इकडे बी आली नाही, गेली कुठं? कसं करायचं आता हे काय नवीन? ए बंट्या, असं हे तू कोण भेटायला बोलवत का? काही त्याच्या माग डोकं आहे माझं. तिथं उभं राहून राहून पायरू खायला लागली, असं गेटवर कोण बोलवत का? आई आपीचं बाळ जाऊन आता रात्र होईल. मी जर तोंड दाखवलं नसतं ना तर आपल्यावर शंका घेतली असती, आपण काहीतरी केलंय म्हणून. असे वय हा म्हणून तू ये ना, फक्त मला बोलायची ऍक्टिंग कर आता. ये बघते तिकडून. ऐक ना बंट्या, सगळं नीट आहे ना? तेच बोलायचं होतं तुझ्याशी. हा हा आई अजिबात नाही. आता सगळं नीट करायचं आपल्याला, एकदम प्लॅनिंग, कुठंच चुकायचं नाही. एवढं काय लगे ऐकू जाते का त्यांना? आई तू घेतल्या ना, कोणालाच हलक्यात घेऊ नकोस बघ. हे सगळे अति हुशार आहेत. हा बघते सरकार, इकडेच बघतो, ओळून बघू नको. मर्दे जाऊ दे त्या. ऐक ना, अरे तुला मी काय सांगत होते, ती आपी ना लई अड्यागत करायला लागली. काय सांगते खरंच? लगे तू नको आता अड्यागत करू. आई तू ह्याच्या समोर मारत नको जाऊ बरं. पण आई खरंच लई भारी झालंय बघ. पण हा आई आपल्याला आहे ना आत्ता एकदम काळजी घेऊन सगळं करायला लागणार आहे बघ. त्या अर्जाला जरा जरी वास लागला ना आपण मेलोच म्हणून समज. नऊ महिने नुसते बॅळ 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 करत होती, आता घ्या म्हणाव. आई घरी काय झालं ते सांग की. आपी काय म्हणते? ती आपी लई अड्यागत करायला लागली. ती म्हणती माझं बाळ मेलच नाही म्हणून. काय हे आई तिला कळलं तर नाही ना? नाही नाही तिला कुठलं काय कळतंय, पण ती खरंच लई अड्यागत करते. तिला मान्यच नाही म्हणून ती अशी करते. वाय म्हणजे खरंच येडी झाली ती. आता बी घरी जाते म्हणून गेली. सगळे म्हणत होते जाऊ नको जाऊ नको, तर कुणाचंच ऐकलं नाही तिने. आता आहे ना आपण त्या आपीला येडं करूनच सोडू, सरकारचं स्वप्न आपण पूर्ण करू. खरंच बनत्या, आपण ना सगळा वाचपा काढायचा बघ. आजपर्यंत त्या आपीनं आपल्याला जिंकून दिलं नव्हतं ना, आता बघ आता सोडायचं नाही आपण. आई त्या बाळाची सगळी व्यवस्था नीट लावली मी, तू काय टेन्शन घेऊ नको. बस बस हेच ऐकायचं होतं बघ मला. बरं तू जा आता, ते दोघं बघ कशी बघतात आपल्याकडे. अजून जर जास्त वेळ इथं थांबलं ना आपल्याला खाऊन टाकतील ते. जात काळजी. आधी लपून छपून तरी करायचं, आता उघड उघडच करताय म्हणा की. हा काय उघड उघड? हेच तुमच्या डावपीच. आता ग बया आम्हाला काय दुसरी काम नाहीत का काय? हा तो येगळं बोलायला आला होता. तस बी डावपेच करायची काय गरज येतो आता? ए म्हणे ए रुक्मिणी, मी काय बोलले नव्हत्या यांनी सुरू केलंय. अर्जुन तू जाऊन बघ कुठं गेली ती. बघतो बघतो. दाजी मी पण येतो तुमच्या संघ. नाही नाही आत्ता वहिनींचा फोन आला कळलं म्हणून तर ठीक, नसतं कळलं तर आपी अशीच कुठं गेली तर? तिला कसं सावरायचं अजून मला काय कळणच. मी बघतो. अर्जुन आपीची एक गोष्ट होती, मी तिला काही काम सांगितलं, आम्ही भांडलो किंवा काही चांगलं झालं ना तर आपी अभ्यास करायची, आणि एकदा का आपी अभ्यासाला लागली की सगळं पाप विसरून जायची. काय केलं पाहिजे लक्षात आलंय माझ्या मला. बापू दिप्या मला तुमची मदत लागली. अरे अर्जुन फक्त सांग काय करायचं ते, आम्ही तयारच आहे. हो दाजी तुम्ही फक्त सांगायचं आणि आम्ही ते करायचं. मला आता असं वाटतंय की आप्पीचं कामच आहे जे तिला यातून बाहेर काढू शकतो. काम म्हणजे परत ऑफिसला पाठवायचं का तिला? आम्ही परत पाठवायचं असं नाही, तिची ती जाईल असं वाटतंय मला. नाही अर्जुन मला नाही वाटत ती स्वतःहून ऑफिसला जाईल म्हणून आता. हा बापू पण काय जरी झालं तरी आपण आत्ता आप्पीला तिच्या कामात गुंतवलं पाहिजे. हो बरोबर आहे दाजी, मला पटतंय तुमचं. हा पण मग तिची अशी अवस्था असताना जमल का तिला? अगं जमलच, कारण कामच तिच्यासाठी सगळं काही आहे बघ. आणि एकदा तिने कामाचा विषय डोक्यात घेतला ना की बाकी विषय तिच्या डोक्यातून निघून जातात. होय अर्जुन तुझं पटतंय रे आम्हाला, पण फक्त काय करायचं तेवढं सांग. दीपेडॉन
आत्ता आपल्याला यातून बाहेर काढण्यासाठी बच्चे कंपनीची म्हणजे आपल्या गँगची गरज लागणार आहे. काय करायचं सांगा फक्त तुम्ही. करू काय माहिती. एक नंबर प्लॅन आहे ताजी. मी लगेच पोरा नाक पाडतो. अरे आत्ता कुठं कू आत्ता नको. आपल्याला समजेल आपली गावातच आहे ना. सॉरी हे आपलं सिक्रेट मिशन आहे हे मी विसरलेलो. तेच तर माझ्याकडे दुसरी आयडिया आहे. काय. मी ग्रुपवर मेसेज करतो जेणेकरून सगळ्यांना कळेल मग जमतील एकत्र सगळे. बरं 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 तसं कर. मी माझ्या एका मित्राला फोन लावतो. हां.